सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा. माणगाव एज्युकेशन ट्रस्ट माणगावचे एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी माणगाव येथे अहमदनगर जिल्ह्यातील जहांगीर एरो प्रॉडक्ट्स या संस्थेद्वारे विविध तऱ्हेच्या विमानांची उड्डाणे व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. मुलांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आता ग्राउंडच्या आतमध्ये यायचं नाही कोणी पण, कारण पॉवरफुल इंजिन आहे, प्रॉपेलर आहे याला. आणि त्यांनी बॅनर पण केलेला आहे, त्याच्या मागे एक बॅनर आहे एस एस स्कूल. ज्यांनी जे आपले सैनिक आहेत, ज्यांनी आपला प्राण दिला आपल्या देशासाठी, त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे. हवेचा अंदाज घेऊन बिलकुल हवेच्या दिशेने त्याला ग्लाइड करायचं असतं, त्यावेळेस ते एका जागेवर उभं राहते, पण हवा कमी असल्यामुळे ते थोडंसं पुढे सरकत आहे आणि पुढे सरकता सरकता त्याला कंट्रोल करणं फार मुश्किल होऊन जातं. काही वेळेस त्याची हाईट कमी होऊन जाते, बिलकुल जमिनीला खेचून पुन्हा वर घेतलेला आहे पायलटनी. जमिनीच्या 5 फूट वर उडत आहेत फक्त. आणि विमान कसं उडतं आणि काय काय प्रात्यक्षिक करतं हे बघायचं आहे. आणि विमान आता उडालेलं आहे, छोटस विमान, बिलकुल हरामत स्लो स्टिक, त्याचं नावच सह आहे की स्लो स्टिक. विमान जे उडतं ते कसं उडतं, त्याला पुढे प्रॉप लावलेला आहे, मोटर लावलेली आहे. हा प्रॉप जो आहे हा थ्रस्ट निर्माण करतो, हवेला मागं फेकतो आणि त्याच्या विंगमुळं त्याला लिफ्ट मिळते. एरोडायनॅमिक शेप असतं विंगचा, एरोफॉइल असते त्याला, त्याच्यावरून हवा जाते आणि त्याला लिफ्ट मिळते. पूर्ण जो विमानाचा भार आहे हे विंग घेतं आणि लँडिंग साठी येत आहे. आता छानसं लँडिंग करेल, बिलकुल स्मूथ लँडिंग. इतकं हलकं आहे ते की त्याला जागा नसेल किंवा चाक त्याचं मातीमध्ये रुतलं की ते असं होतं. रवी लिमे यांनी पण त्यांच्या शुभेच्छा पाठवलेत. ही सेज दॅट ऑल द चिकन शूट हिम, एन्जॉय द एअर शो. थँक्यू व्हेरी मच अदिती ताई. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती आदितीताई तटकरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ एम एस निकम, सचिव माननीय भालचंद्र सप्रे, स्कूल कमिटी चेअरमन ॲडव्होकेट प्रकाश ओक, खजिनदार अमृतभाई दोषी, प्राचार्य सतीश बडगुजर, पायलट एस जहांगीर अँड कंपनी संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गेल्या महिन्यात नुकताच त्यांचा एक शो वर्सोली तालुका अलिबाग येथे समुद्र किनाऱ्यावर झाला होता. त्याची बातमी पेपरला पाहून आमच्या असं मनात आलं की मुलांना या पद्धतीचा एअर शो माणगावला जर दाखवला तर माणगाव एज्युकेशन ट्रस्ट आणि एस एस निकम स्कूलचा एक वेगळा उपक्रम म्हणून तो माणगाव तालुक्यात पहिल्यांदाच केलेला असेल, आणि म्हणून आम्ही त्या एजन्सीशी संपर्क साधून त्यांचा एअर शो आज तारीख 28 फेब्रुवारी रोजी इथे आयोजित केला होता. विविध तऱ्हेच्या विमानांची उड्डाणं त्यांनी दाखवली आणि ह्या उपक्रमामध्ये आमच्या सर्व शाळा माणगाव, इंदापूर, तळा, लोणेरा आणि दहिवली ही सर्व प्री प्रायमरी सेक्शनपासून सेकंडरी लेवलपर्यंतची 1200 मुलं ह्याच्यामध्ये सहभागी झालेली होती आणि त्याचबरोबर त्यांचे पेरेंट्सही या उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी आज इथे जमा झाले होते. शाळा कुठलीही असो, शालेय जे विद्यार्थी असतात त्यांना विमानाबद्दल अतिशय आकर्षण असतं आणि त्याच्याबद्दल बरीचशी माहिती नसते, आणि म्हणून या विद्यार्थ्यांना विमानाबद्दल निन्याळ्या विमानांची माहिती करून देण्याकरता आमच्या या संस्थेने हा एरो शो अरेंज केला होता. नंबर 2, आमचा उद्देश असं पण आहे
की काही विद्यार्थी याच्यातनं हे घेऊन काय म्हणतात इनिशिएशन घेऊन ते भविष्यात पायलट पण होऊ शकते. आणि खरोखर मुलांना इथे बसूनच लढाईच्या वेळेला कशी काही कार्य केली जातात आणि कशी उड्डाणं केली जातात याचं प्रत्यक्ष चांगल्या प्रमाणे प्रकारे पाहण्यास मिळालं. तर याच्या इन्स्पिरेशनने विद्यार्थी एरोनॉटिकल स्ट्रीमकडे पण जातील आणि एक उद्याचा एक चांगला वैज्ञानिक म्हणून ते सुद्धा येऊ शकतात. माणगावसारख्या ग्रामीण भागामध्ये हे असले उपक्रम राबवणं थोडं कठीणच असतं, पण ती ती संधी आज संस्थेने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. यावेळी विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी तळा इंदापूर माणगाव लोणेरे दहिवली या परिसरातील 1200 विद्यार्थी व मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र 24 आवाजसाठी योगेश भांबरे माणगाव. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.